तो सल्फाइड वगैरे वापरून लोकांना चमत्कार करून दाखवतो. हो, शिकायला पाहिजे त्याच्याकडनं. कसं? गंमत. पण त्याच्या या सगळ्या चमत्कारांना मी कधीच कोपरापासून नमस्कार केलाय. सायन्स वापरून लोकांना गंडवतो हा गंडावरे बाबा. आणि मग तू हे सगळं आईला आधी का नाही सांगितलंस ग? हा, एवढा तुझा सायन्सचा वापर करून तिला पटवून द्यायचं ना. असं नाही ग ताई, हे बघ, आईची आंधळी असली तरी श्रद्धा आहे ना त्यांच्यावर. आणि कसं आहे, आईचं तुझ्यापेक्षा माझ्यावर खूपच कमी प्रेम आहे ह्याची जाणीव आहे मला. पण माझी आईच पडते ना ती शेवटी, त्यामुळे तिला दुखावण्याचा विचार कधीच माझ्या मनात येत नाही. अगं, आमच्या सायन्सचं कोणाच्या श्रद्धेशी वैर वगैरे नाही आहे. माणसं किती कमकुवत मनाची झाली आहेत आजकाल. त्यांना कुठल्या तरी श्रद्धेची गरज असते, त्यांना त्याचा आधार वाटतो, त्याच्या जोरावर ते आपलं आयुष्य आनंदाने जगत राहतात. जस्ट थिंक अबाउट इट, आईला जर का उद्या कळलं की तिने एका चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, तर ती किती हर्ट होईल. आणि मग तिचं गारहाणं कोणासमोर ऐकवणार ती? चुली, बरोबर आहे तुझं. आणि त्याच्यात आपली आई, तिला तू किती ओरडून सांगितलंस की प्रत्येक गोष्टी मागे सायन्स असतं, तरी तिला ते पटू शकणार नाही कधीच. हेही बरोबर आहे. नाही, कधी कधी तर मला वाटतं हे असे बाबा महाराज लोक असलेच पाहिजेत. पण देवाच्या नावाखाली लोकांच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळणाऱ्या, त्यांना लुबाडणाऱ्या असल्या लफंगी ढोंगी बाबांना धडा शिकवायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. आणि गंडावरे बाबा हेच करतोय. नाही ग, लुबाडतोय कुठे तो आईला? तो फारभर तर काहीतरी चमत्कार दाखवून लोकांना एंटरटेन करतोय, ठीक आहे ना. आई काय त्याच्या मठात जाऊन ते हार नारळ वगैरे देत असेल आणि घरात पूजा मंत्र जप चालूच असतो. अगं नाही मुक्ता, तेच सांगते मी तुला. आपल्या नकळत तो आईला गंडवतोय, तिच्या चांगुलपणाचा फायदा घेतोय तो. तुला माहितीये का, काही दिवसांपूर्वी मी आईला तुळशी वृंदावनात काहीतरी पेरताना बघितलं. तुळशी वृंदावनात काय पुरत होतीस ग? मी नाही 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 मी बघितलं तुला. हा हा, ते अगं तुळशीच बी कुंडीत लावत होते, म्हणजे तुळशीमध्येच. पण ते ऍक्च्युली सोनं आहे. हो य, आणि आम्ही दोघांनी आत्ताच गंडवरे बाबांना ते सोनं उकरून काढताना बघितलंय. हो, आम्ही डोळ्यांनी पाहिलंय. आपण डोळ्यांनीच बघतो ना. ऑफकोर्स. काय बोलतोयस? अगं पण ह्याचा अर्थ तो आपल्या आईला सरळ सरळ लुबाडतोय. एक्झॅक्टली. नाही नाही नाही, अशा माणसांना धडा शिकवायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. चल. आज मग गंडावरे बाबाला सोडायचं नाही, माझा सगळा बॅकलॉग भरून काढ, बांधून ठेवूया. ओ गंडावरे बाबा, दार उघडा गंडावरे बाबा. ओ गंडावणारे बाबा, दार उघडा. हा बाहेर ये रे पटकन, तुझं सर्किटच ब्रेक करतो आज. अरे काय चाललंय तुमचं? कशाला डिस्टर्ब कशाला करतेस? विश्रांती घेताय. आई, त्यांच्या विश्रांतीचं तू टेन्शन घेऊच नकोस ना प्लीज. आपली विश्रांती भंग करायला निघालेत ते. काही बोल नको सखी तू. आई, तुझा तो बाबा एक नंबरचा लफंगा माणूस आहे. मुस्कान खोली परत बोलीस. ए आई, मुक्ता बरोबर बोलतीये. हे तुझे गंडावरे बाबा आहेत ना, ते काहीही बाबा वगैरे नाही आहेत. ते लोकांच्या भावनांशी खेळतात आणि नंतर त्यांनाच लुबाडतात. कुणाल, तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लाव. चल. नाही नाही, जावे बापू, इथून हल्लात तर माझी शपथ आहे तुम्हाला. काय चाललंय तुमच्या तिघांचं? असं काय वाटतंय? कोप होईल कोप. कोप वगैरे काही होणार नाही. आणि कोप होऊ नये ना, म्हणूनच आम्ही पोलिसांना बोलवतोय, त्यांना पोलिसांच्याच हवाली करतो. पण का, त्याने काय केलंय? आई मला सांग, तू तुळशी वृंदावनात सोनं पुरतेस ना? तुला कसं कळलं? तुला आठवते का हा, मागे एकदा मी तुला विचारलं होतं तुळशी वृंदावनात काय पुरतीयस, तेव्हा तू काय म्हणाली होतीस? मी बिया पेरतीये म्हणून. पण ते सोनं आहे हे आज सिद्ध झालंय आई. कसं काय? कारण तुझे हे गंडावरे बाबा आहेत ना, हे त्या सोन्याच्या बिया तिकडनं उकरून काढत होते, चोरत होते. मी आणि कुणालनी आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. पण ते कशाला उकरून काढतील? त्यांनीच तर मला हे व्रत करायला सांगितलंय ना. कारण त्यांनाच ते नंतर चोरून न्यायचं होतं. ऑब्व्हियसली. नाही नाही, मला नाही पटत हे. आईशी बोलण्यात काही पॉइंटच नाही, हिला कधी काही पटणारच नाही. जाऊ दे. बाबा ध्यानस्थ आहेत. अच्छा, ध्यानस्थ आहेत का? बोलव त्यांना,
त्यांना सांग मी त्यांना आता कायमचं समाधीलाच पाठवणार आहे. हां बाहेर बोलव त्यांना. नाही नाही ते बाहेर नाही येऊ शकत. ध्यान नाही मोडणार ते. ध्यान नाही मोडलं तर आम्ही त्यांना मोडू. तू बोलवतेस त्याला बाहेर का? आम्ही आज जाऊ होता. आपण कशाला घाबरतोय जायला? आपलीच खोली आहे ना. हां चल चल तू चल. नाही नाही शांती 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 शांती. काय झालंय? कसला उपद्रव आहे? आम्ही जरा ध्यानस्थ बसलो होतो. ध्यानस्थ? अरे ढोंगी बाबा किती ढोंग करणार आहेस अजून तू? अनुसूया ही तुझी धाकटी मुक्ती ना, ही तुझी धाकटी मुलगी ना मुक्ता, ही मला असं बोलते. बाबा माफ करा, या सगळ्यांची ना टाळकी फिरली. तो काही टाळकी फिरलेली वगैरे नाहीये, उलट आता ठिकाणावरती आली आहे ताई. आम्हाला झडती घ्यायची. झडती कसली? या खोलीची. नाही नाही बाबा यांना ना काहीतरी वाईट स्वप्न पडलंय म्हणून हे असे वागतात. तुम्ही तुम्ही विश्रांती घ्या ना आणि तुम्ही जा तिघ जण झोपायला जा. जा जा जा. अनुसूया त्यांना झडती घ्यायची आहे ना, घेऊ दे झडती. नाही 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 बाबा नको. अनुसूया त्यांच्या मनासारखं होऊ दे, झडती घेऊ दे. त्यांना माफ करा. सखी सखी तुम्ही हे बरोबर करत नाहीये तुम्ही. सखी मुक्ता सखी मुक्ता. कपाटातला पाव असेल. मिळाला का ग? काहीच नाही. बाबा काहीच नाही सापडलं. मला पण काहीच सापडलेलं नाहीये. आयु शुअर त्यांनी सोनं चोरलंय? ऑब्व्हियसली आम्ही दोघांनी पाहिलं. तर कुठे गेलं मग सोनं? तुम्ही काय पाहिलं होतं? मी तुम्हाला तुळशी वृंदावनातून त्या सोन्याच्या बिया चोरताना बघितलं. ज्या वस्तूचा शोध घेतात ना ती वस्तू तिथेच आहे जिथे त्या वस्तूला असायला हवं. गुरु बोलतो ते. तुम्ही काय करता? अरे कसं काय झॉम्बी? बाबा माफ करा त्यांना. चूप पोटात घ्या. नाही अनुसूय, आजवर कोणीही आणि कधीही माझा इतका अपमान केलेला नव्हता. तुळशी वृंदावनातलं सोनं उकरलं गेलं, तुझं व्रत मोडलं. काही आई व्रत वगैरे मोडलेलं नाहीये. मुळात असं काही व्रत वगैरे नसतच. नाहीतर काय, असं सोनं पुरल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होणार आहेत का आई? काहीतरी अंधश्रद्धा आहेत या दोघांच्या. हो ना, आणि मी आणि कुणालनी तुम्हाला सोनं उकरून काढताना बघितलंय. आम्ही काय झोपेत नव्हतो तेव्हा. नादान बालिके, तू जे पाहिलंस ना तो आम्ही तुम्हाला दाखवलेला दृष्टांत होता. दृष्टांत? ओ दृष्टांत,
जो ठेवत नाही बाबांवर विश्वास त्याची परीक्षा घेतो हा बाबा हमखास आणि त्या परीक्षेत तू नापास झाली आहेस. नाही बस झालं सुए बस झालं पुरे झालं हे आदरातिथ्य. जोर ही मुलगी आमच्यावर विश्वास दाखवणार नाही तोवर या घराला माझे चरण स्पर्श होणार नाहीत. म्हणजे कधीच नाही. बाबा बाबा माफ करा मुलांच्या हातून चूक झाली. हवं तर त्यांना शिक्षा करा त्यांना मौन व्रत करायला सांगा. पण पण हे घर सोडून जाऊ नका हो. नाही अनुसुए चुकीला माफ हे नाही. डायलॉग पाच वर्ष मौन व्रत. अवय बापू अहो तुम्ही तरी समजून घ्या हो. का तुम्ही सगळेजण माझ्या बाबांचा अपमान करताय. अपमान 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 या घरात आल्यापासून माझा फक्त अपमानच होतोय. आधी तुझ्या मुली आणि तुझ्या यजमान अपमान करायचे आता हे जावई बापू सुद्धा अपमान करायला लागले. आम्ही एक क्षण सुद्धा इथे थांबू शकत नाही. जिथे दाखवला जातो अविश्वास तिथे या गंडावरे बाबा घेऊ शकत नाही श्वास. आम्ही निघालो. बाबा हे घर सोडून जाऊ नका. मी तुमच्या पाया पडते. तुम्हाला कळत कसं नाही बाबांचं व्रत खूप कठीण असतं आणि मी ते नित्यनियमाने करते. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते. बाबा पदर पसरते पण हे घर सोडून जाऊ नका. नाही आम्ही एक क्षण सुद्धा इथे थांबू शकत नाही. आम्हाला दुसऱ्या भक्ताची हाक ऐकू येते. आम्ही निघालो. बाबा या भक्तावर तुम्ही रागावून जाणार. मी तुमच्या सेवेत कधी कमी पडले का सांगा मला. नाही अनुसुए तू माझ्या सेवेत कधीही कमी पडली नाहीस. तुझ्या आमच्यावरची श्रद्धा ही अबाधित आहे आणि म्हणूनच या घरात आमचे चरण स्पर्श होतील ते केवळ तुझ्यासाठी. आणि एक लक्षात घे मी पुन्हा येईन. बिडेल सुखाशी टाका गंडावर बाबा. जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय जय हो. येति मनाचा ताबा गंडावर बाबा. जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय जय हो. बिडेल सुखाशी टाका गंडावर बाबा. जय हो जय बाबा. पण सोनं परत त्याच ठिकाणी कसं काय गेलं. या पुढे या घरात माझ्या गंडावरे बाबांबद्दल कुणी वाईट साईड बोललं ना तर तुम्ही आहात आणि मी आहे. मला कळतच नाही आपला प्लॅन फेल कसा काय गेला. त्याला कशी काय आयडिया आली त्या गंडावरेला. आणि आपला प्लॅन फेल गेला तो गेलाच पण आई केवढी चिडली आपल्यावर. आपण जेव्हा बघितलं तेव्हा तो गंडावरे सोन्याच्या बिया उखळून काढत होता. हो पण एक सांगू का तू माझ्या बरोबर होतास बरं झालं. कारण नाही तर मी एकटी असते ना तर माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. आय थिंक त्या गंडावरांनी मुक्ता बरोबरच आपलं बोलणं ऐकलं असावं. कसं काय. आपण मुक्ताच्या खोलीच्या बाहेर पॅसेज मध्ये बोलत होतो ना तिथून इथे बेडरूम मध्ये नक्की ऐकू गेलं असणार. येस तसंच झालं असणार. तिने ऐकलं असेल. हो पण आपण तिच्याशी बोलून तर लगेच खालती आलो. मग बरोबर तेवढ्या वेळात त्यांनी ते उकरून काढलेलं परत पेरलं कसं काय. त्यांनी दार उघडायला किती वेळ घेतला होता आठवते ना. तेवढ्या वेळात त्यांनी या खिडकीमधनं जाऊन ते पुरलं असणार. ही खिडकी खूप डेंजर आहे. किंवा त्या मुलीला पाठवलं असणार तिच्या बरोबरच्या. नक्की असंच घडलं असणार. जाऊ दे आता काय उपयोग आहे एवढं सगळं बोलून. त्या गंडावरी बाबाला ना रेड हँडेड पकडला पाहिजे आपण. आता नेक्स्ट टाइम येऊ दे त्या गंडावरीला. मला तोपर्यंत बरोबर आठवेल मी कुठे बघितलं त्याला ते. मला तर ना आता पुढचं टेन्शन आलंय. म्हणजे मागचं अख्खं वर्ष कोरोनामध्ये गेलं पण आता या वर्षी ना मी फक्त माझ्या करिअरवर कोर्टावर स्वतःवर फोकस करणार आहे. बघतो म्हणजे घरातले पण सगळे एक एक घोळ निस्तरले पण आता फक्त मी माझं कोर्ट माझं करिअर आणि माझं काम एवढंच. आणि उद्या काहीही झालं ना तरी मी उद्या ऑफिसला जाणारच. बघ उद्या ना आता नाही ना
वरती तुला टाकी वरती तर अगदी गंडावरे बाबांबद्दल बोलायचं होतं ना. पण आता गंडावरे बाबा गेले फक्त आपण आहोत. काय खरा जावई मिळालंय. काय वाणा मामा सामान आणलं. आधी माहिती असताना सखीचं लग्न होऊ दिलं नसतं माझ्याशी. हो मामा अविकतेच काय बडबडताय. काय जेनाचं आमचं टेन्शन आलं का. ते परवडलं रे. ते जावयाचं नको. काय केलं तुमच्या जावयानी. इतक्या दांड्या मारतो ना हा ऑफिसला. एक दिवस नोकरीवरनं काढणार याला बहुते. काय आलिया भोगासी असावे सादर. माझ्या नजरेत ना एक मुलगा होता त्यावेळी. हा मी पण बघण्याच्या कार्यक्रमात हेच सांगणार होतो तुम्हाला की हा जावई काही तुम्हाला सूट होत नाही म्हणून. तसंच झालं. तेव्हा सांगायचं ना तुझ्या मामीला. तेव्हा गप्प बसला. तुझं ऐकते ना ती. मी सांगणार होतो माहितीये का. मी तुम्हाला सांगायला येणार होतो तर तुम्ही माझ्या हातात सतरंज आणि पाण्याचे ग्लास दिले. आता मी बोलूच शकलो नाही. मला पण नाही बोलू दिले रे त्यावेळेला. आम्ही पण ना असा डोक्यात जातो ना. अरे दात मिचकून हसतो माझ्याकडे बघून. असं वाटतं एक पोटात फाईट द्यावी. जावं या म्हणून गप्प बसतोय फक्त. जावं म्हणून काय करणार. दुसरं कोणीतरी समजायचं द्यायची एक फाईट. काय सामान आणलं वाटत. मी जाणारच होतो तू आणून ठेवलंस. काय ना. अरे का मारलं यांना. तुम्हीच म्हणले ना फाईट मारावीशी वाटली मारली. तू माझं बोलणं इतकं सिरियसली का घेतोय. मी ज्या दिवशी तुला गमतीत असं म्हणालं याच्या ऑफिस मध्ये दारू नेऊन दे तूच नेऊन दिली. मी गमतीत म्हणालो सांता क्लॉजचा ड्रेस घालून जा तू गेलास. आता सुद्धा गमतीत म्हणालो मी तुला खरंच सांगतो का हे करायला. तुमच्या मनात आलं ना फाईट मारून टाकली. काय झालं मारला. का तुझं. अरे पमे असं का केलंस तू. मामा बोलले. अहो तुम्ही. अगं नाही मी गमतीत म्हणालो गुद्दा मारते आणि खरंच. अहो पण असं कोणी गमतीत म्हणत का गुद्दा मार म्हणून. नाही तर काय पप्पा. पम्या तुला कळत नाही एवढं. चल चालता हो. अंकल काय गाण टाकलेस का तू. हा नाही घेतो. चल मामा तुमची विश पूर्ण केली ना. जा आता आपण डॉक्टरांकडे जाऊया का. हॅलो. हा सर. सखी आज ऑफिसला येणार आहेस ना. सर मी येते ऑफिसला फक्त मला थोडासा उशीर होईल. एक प्रॉब्लेम झालाय घरी तासभर लेट होईल मला. अगं काय. नको 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 तू तू जा तू तू मला बरं वाटेल. ओके मी ओके होईल. काय काय बरं काय वाटेल. अगं यांना बरं नाही लागले आणि तू कसली ऑफिसला जातेस. नाही नाही अरे तुझ्या कोर्टाचे डेट्स वगैरे तू कालच म्हणाले तू तू जा सखी काय. हॅलो सखी. हॅलो मी नाही नाही त्यांना सांग मी येणार नाही म्हणून त्यांना सांग. हॅलो हॅलो अगं तू येणारच ना. सर मी येते. मी येते ऑफिसला. हो येते. ओके ओके ये ये वाट बघतोय आम्ही. अगं काय तू. काही मला जावं लागेल. असं काय करतेस तू. किती सुट्ट्या झाल्यात ऑलरेडी. हा आणि कोर्टातली सगळी कामं अडकली आहेत. सखू काळजी करू नको. ठीक आहे सांगा मला सांगा. आपलीच मुलगी आहे ना. हा अशी काय सोडून गेली. अरे उभे काय तुम्ही जा ना. ते स्प्रे शोधा स्प्रे जा लोकात. जा 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 बघा ते गंडावरे बाबा रागवून गेले ना आपल्या घरातलं म्हणून झालं हे सगळं. कोप होतोय कोप. गंडावरे बाबा तुमची कृपा दृष्टी देवा. रागवू नका रागवू नका. सावकाश हळूहळू उठा. आपण 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 घरात जाऊया. हा चला हजार हळू. बाई लागले ग हळू. हा